आहे फिल्म, आवडली मला. मुळात हा आपल्या कल्चरशी जुडलेला आहे त्यामुळे तर नक्कीच बघा. थिएटरमध्ये जाऊन आवर्जून ही फिल्म बघा. श्रद्धास्थान असल्यामुळे ती एक गोष्ट सांभाळणं फार इम्पॉर्टंट आहे की कुठेही त्याचा अपमान होता कामा नाही. हा चित्रपट नक्की बघा, डंका हरिनामाचा. नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री मोटे आणि बरेचसे माझे मित्र कलाकार मंडळी या सिनेमामध्ये आहे. प्रचंड चांगली ऊर्जा आहे आणि खूप चांगलं म्युझिक आहे आणि खूप चांगलं कथानक आहे जे ग्रिपिंग आहे. मला असं वाटलं होतं की फक्त देवावर जर सिनेमा आपण विचार केला तर त्यात फक्त भक्तिमय असा एलिमेंट असेल, पण नाही, त्यात मनोरंजन आहे, बऱ्याचशा गप्पा गोष्टी आहेत आणि हसायलाही येतं बऱ्याच ठिकाणी. सो मला वाटतं सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा नक्की बघायला पाहिजे आणि मुळात हा आपल्या कल्चरशी जुडलेला आहे त्यामुळे तर नक्कीच बघा. नमस्कार, आता मी आज स्क्रीनिंगला आली आहे डंका हरी नावाचा. खूप छान सिनेमा आहे. सगळ्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे. किरण गायकवाड किंवा प्रियदर्शनी, दर्शनी सरांनी खूप चांगलं केलं. त्यांचं टायमिंग इतकं करेक्ट होतं ना फिल्ममध्ये, जाम ते म्हणजे खूपच मला आवडलं आहे. आणि जे पहिलं विठ्ठल वगैरे गाणं होतं ते गाणं एकदम भन्नाट मस्त झालेलं आहे. डायरेक्शन चांगलं आहे, छान आहे फिल्म, आवडली मला. नमस्कार, आज डंका हरिनामाचा हा जो चित्रपट आहे त्याचं प्रीमियर आहे आणि अगदी खरं सांगायचं तर सध्या आलेल्या चित्रपटांमध्ये असा विषय घेतलेला आहे तो खूपच म्हणजे सुरुवात तर इतकी दणक्यात आहे. सगळे कलाकार म्हणजे अगदी अविनाश नारकरांपासून ते अनिकेत विश्वासराव किंवा मग किरण गायकवाड, ह्या सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांचीच कामं खूप कमाल आहेत. आणि अर्थात दिग्दर्शक श्रेयस जाधव यांचा जो काही एक स्पेशल टच आहे त्यांच्या सिनेमांमध्ये पाहायला मिळतो तो नक्कीच आहे. तर सगळ्यांनी येत्या आषाढीच्या मुहूर्तावर आणि यापुढेही हा चित्रपट नक्की बघा, डंका हरिनामाचा. नमस्कार, मी परी तेलंग. डंका ह्या सिनेमाच्या प्रीमियरला मी इथे आले आहे आणि खूप एक तर आषाढी एकादशी म्हटल्यानंतर विठ्ठल म्हटल्यानंतर फार एक वेगळ्या पद्धतीचं श्रद्धास्थान असतं आणि त्याच्यावरती ही जी फिल्म बेस्ड आहे आत्ता जस्ट बघितला, फार छान वाटतं आहे ह्या फिल्म अटेंड करायला. अनिकेत आणि सगळ्यांचीच कामं एकतर थोडंसं क्वर्की पद्धतीने हे छान काय म्हणतात थोडंसं कॉमेडी पद्धत, बिकॉज कसं आहे हे श्रद्धास्थान असल्यामुळे ती एक गोष्ट सांभाळणं फार इम्पॉर्टंट आहे की कुठेही त्याचा अपमान होता कामा नाही. सो मला वाटतं तो समतोल फार चांगला सांभाळला गेलेला आहे की थोडंसं हसवत हसवत एक छान विठ्ठलावरती आधारित सिनेमा आलेला आहे. तेव्हा नक्की तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा आणि संपूर्ण डंकाच्या टीमला माझ्याकडनं जय हरी विठ्ठल. नमस्कार, मी प्राजक्ता दातार. डंका नावाची फिल्म आत्ता प्रदर्शित झालेली आहे आणि रसिका, अनिकेत, प्रियदर्शन जाधव ही सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आहेत. ही फिल्म प्लीज तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. दिग्दर्शनही उत्तम आहे, कथा उत्तम आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ह्यातनं जी रिव्हील होती आहे त्या गोष्टीचा टेक फार सुंदर झालेला आहे, त्यामुळे ती उत्कंठा वाढवणारी ठरते. मला असं वाटतं तुम्ही अजिबात ही फिल्म मिस नका करू. थिएटरमध्ये जाऊन आवर्जून ही फिल्म बघा, डंका. थँक्यू.